उद्धव ठाकरे म्हणतात भाजपा हा आज मेरी गाडी में बैठा पक्ष. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. आपण ठाण्याला बघाल, त्यांचं भाषण प्रभावहीन होतं, निस्तेज होतं, कुठल्याही प्रकारचा आत्मविश्वास नसलेलं भरकटलेलं भाषण आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि त्याच्यामुळं मला वाटतं ठाण्यामध्ये मराठी माणसांचा मेळावा पहिला घ्यायला पाहिजे. परंतु मराठी माणसं जमतील की नाही? सर्व शिंदेसाहेबांच्या सोबत गेलेत. ज्या उत्तर भारतीयांना त्या ठिकाणी आपण काय वागणूक दिली ते देशवासियांनी पाहिलेलं आहे. आता मताच्या लाचारीसाठी आपण हे सगळं करताय ही लोकं त्या ठिकाणी पाहत आहेत. आणि म्हणून आपण बघा, नालायक बोलणं, आतंकवादी बोलणं, मला वाटते विकृत मानसिकतेचं उद्धव ठाकरेंच्या लक्षण या ठिकाणी दिसतंय. आता काय त्यांचा मळ काय, आमचं कमळ काय, समोर असतो तो मळ, आमच्याकडे येतो तो कमळ, कसल्या विकृत प्रकारच्या कोट्या या ठिकाणी ते करतायत. परंतु त्या ठिकाणी मळाचं बोलत असताना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या देशामोच्या विषयी लोकांविषयी तळमळ आहे, त्याच्यात ही मळ येतं. त्याच्यामुळे आमचं तळमळीचं त्या ठिकाणचं वागणं आहे. आणि तुमचं मळमळ तुमच्या पोटामध्ये या ठिकाणी सत्ता गेल्याची आणि भाजप आणि आमच्याविषयीची जी असूया आहे त्याची मळमळ ओतप्रेत भरलेली आहे आणि ती वारंवार या ठिकाणी दिसून येते. शरद पवार भाजपबरोबर येतील काय वाटतं आपल्याला? मला मोठे ते नेते आहेत, मला त्यांच्याविषयी भाष्य म्हणजे अजून तरी शरद पवारांविषयी भाष्य कोणी केलं आहे, कारण ते काय करतील याचा कोणालाच भरोसा नसतो. त्याच्यामुळं येतीलही असं काय राजकारणात सांगता येत नाही. आता त्यांचा दौरा तर तुर्त थांबलेला आहे, 15-16 ऑगस्टपासून परत करणारात असं समजतं. परंतु शेवटी ते मोठे नेते आहेत, योग्य ते विचार ते करत असतात आणि करतील. नाही, मला वाटतं अशा प्रकारचं वातावरण कलुषित होईल, वातावरण बिघडेल अशा प्रकारची वक्तव्य होऊ नयेत. मला वाटतं संभाजी भिडेंचं अशा प्रकारचं वक्तव्य समर्थनीय होणार नाही. प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार, वैचारिक स्वातंत्र्य आहे. परंतु या ठिकाणी अशा थोर पुरुषांवर किंवा आपली श्रद्धास्थानं आहेत त्यांच्यावर बोलल्यानं जर वातावरण खराब होत असेल तर मला वाटतं हे टाळलं पाहिजे. अनिल बोंडेंची व्यक्तिगत भूमिका आहे असं तुम्हाला म्हणताय? नाही, निश्चितच पक्षाची भूमिका पक्षाध्यक्ष त्या ठिकाणी व्यक्त करत असतो, आमचं नेतृत्व करत असतं. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची पक्षीय भूमिका आमची अजूनपर्यंत आलेली नाही, जो तो आपापल्या स्तरावर त्या ठिकाणी मत व्यक्त करू शकत असेल. शेवटच्या टप्प्यात आले तरी सुद्धा विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद रिक्त आहे, कसं पाहता महाविकास आघाडीच्या या कारभाराकडे? आता आपणच मला सांगा, जो स्वतःचा विरोधी पक्ष नेता ठरवू शकत नाही ते 24 जागा कसे काय जिंकणार? म्हणजे त्यांच्या पक्षामध्येच एकमत नाही आहे आणि त्याच्यामुळं समन्वय नाही, एकवाक्यता नाही, आत्मविश्वास नाही. आणि त्याच्यामुळं बघा, आमच्याशी लढताना स्वतःचंच नेतृत्व विरोधी पक्ष नेता म्हणून ते ठरवू शकत नसतील तर त्यांची हदबलता किंवा काय चाललं आहे आपल्याला लक्षात येतं. काँग्रेस फुटेल म्हणून विरोधी पक्ष नेते 100% ज्या दिवशी विरोधी पक्ष नेता होईल त्या दिवशी काँग्रेसमध्ये दुहीची बीजं पेरलेली जी आहेत ती त्या ठिकाणी निश्चितपणे त्याचा स्फोट होईल असं मला वाटतं. भाजपच्या संपर्कात आहेत काँग्रेसमधल्या? आहेत ना. किती आहेत? आकडा कसा सांगायचा तुम्हाला?